स्वागत मुगा जन कोंकणी मजिल्ली नेकत्र या कार्यक्रमांत असाव आज परत ब्रेस्तर आयला आणि परत तुमका नेमका भेट झाल्या. हांव रेमंडी कोण तकडे म्हणजे नंबर जावन असा 9845419482 तुमच्या संपर्क खातीर. हरी एक मोठी आम्ही नव्या व्यक्तीक नव्या विषयाक आणि नव्या माहेतायक तुमच्या थंय हाडूंक कोंकणी मजिल्ली नेकत्र हे कार्यक्रम उपयोग करता हांव. V4 न्यूज हांच्या तर्फेन आणि हांच्या मुखांत्र लक्ष्मण कुंदर आणि त्याची शिबंदी आमकां सहाय दिता. आणि आज परत तुमच्या खातीर एक विशिष्ट आणि एक तुमच्या सदांच्या जीवनाक गरज पडतलो विषय घेऊन आम्ही आयल्या. तुमच्या दोळ्यांचे जागृतकाय कशी करीयत, तुमच्या दोळ्यांक कितें पुरा जागृतकाय आसा जाय, आनीक ताच्या वरून विशेष तुमकां डायबिटीक जाला जाल्यार, तुमकां शुगर जाला जाल्यार, तुमकां रेटिनाचे प्रॉब्लेम आसा जाल्यार कितें करूंक जाय म्हणल्या विशयान ऑर्डिनरी एका दोळ्यांचे ऑप्थल्मोलॉजिस्ट कितें सांगता तुमकां कळ्ळें आसा दोळ्यांच्या विशयान. बट आज आमी स्पेशलिस्ट जावन एक डायबिटीक जाल्यार एक रेटिनाचे प्रॉब्लेम कशें येवंक साध्य आसा म्हणल्या विशयान तुमकां जागृतकाय सांगूंक आमच्या मदीं आसा वन एन ओन्ली आमचो श्रीपती कामत फादोमोलासाचो रेटिना स्पेशलिस्ट आणि दोळ्यांचो दाखतर आमच्या मदीं आसा एक एक कळ्ळें गोडगोड उतरांचो सोबीत भुरग भुरग दाखतर स्वागत तुमकां श्रीमती कामत. तुम्ही आयिल्ले आमच्या दर्शकाचे भाग म्हण चिंतेत. तुमच्या बिझी शेड्युला मध्ये नवीन क्लिनीक केला तुम्ही, ताच्या मध्येही तुम्ही उठून आयल्यात. तुमकां समेस दर्शका तर्फेन परत पहिल्यां तर देव बरोबर म्हणता. सांगा तुम्ही जे बगी आवय बापूय आणि कोण तुमकां म्हणत असले एका व्यक्तित्वाक जल्म दिवची जाल्यार ती बगी म्हणचे म्हणून आम्ही सांगा कोण ती. हांव जन्मार आयलो हांगा कारकळार. हांव बेजिकली कारकळाचो मनीस. कारकळार आमचे सालमारा म्हणून एक जागेर आमी जन्म आयले. सो मागीर फॅमिली सी बँकेचे ब्रांच आसा थंय. सो वी आर फ्रॉम एक सानत्ते एक फॅमिली तावन आमी हे आयले. म्हजे फादर इज एन इंजिनियर जावन आसले. सदना इंजिनियर शिकीचे जाल्यार बारीक कश्ट. ही गॉट ग्रॅज्युएटेड फ्रॉम ते के आर ए सी रे तुकून प्युअर मेरिटार एनआयटीके आता एनआयटीके काले म्हणतात. सुरत जाल्यार तो ग्रॅज्युएट जावन द ओनली अर्निंग मेंबर आसलो फॅमिलीचो. ताका सहान ट्रान्सफरेबल जॉबर आसलो. सहान एक ताजे एक अराउंड ताका स सात जाण भेणीच्या मदीर एकलोत तो आसलो. ताजे आमा वगी वगी सरले. ही वॉज द वन तो एक सहान एक फॅमिली तावन वयर आयिल्लो मनीस. फादरली ॲटिट्यूड. वय 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 ताणें ताका सहान प्रायर जबाबदार आयले. आनी म्हजे आम्मा कारकळचीच जावन आसले. फादर वॉज फ्रॉम मंजरपळके बेलमन म्हणटात थंय तावन आयले. सो एनआयटीके ग्रॅज्युएट जावन तो आयलो. सहान हांव हें कोरून मागीर तो गव्हर्मेंट जॉबार मेळ्ळे. एन्टायर थिंग सिनेरियो चेंज. अम्मा एक हाऊस वाईफ जाऊन आसली. ती इज फ्रॉम कारकळा तावन. कारकळा तावन हांचे म्हणजे सांगत असा. फादर इज नॉट नो नॉट या डेफिनेटली. आम्ही ते कारकळार एक सण घर करून आले. मागीर थंय तावनूच आमचे एक एन्टायर थिंग स्टार्टेड. ते एक सण एक स्कूलार जेसीस इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून आसा. व्हेरी पॉप्युलर स्कूल. थंय आमचे प्रायमरी स्कुलाचे एज्युकेशन आणि पुरा थंय झाले. थंय तावन निट्टे तुमचे आता केस सगळे हंगा जाय. त्यांचे एक सहान ग्रामीण एक स्कूल असा. थंय पीयूसी थंय आम्ही केले. प्लस वन प्लस टू पीयूसी फर्स्ट इयर अँड सेकंड इयर आम्ही थंय केले. थंय तावन सीईटी मुखांतर एक एक लायक रँक मिळला. आमकां एनपयार एक सीट मिळले. एनपयार मेडिकल सो एनपया मेडिकल स्कूल देरळ कटेरी म्हाका थंय म्हणजे एमबीबीएस एज्युकेशन झालें. MBBS एज्युकेशन थंय तावन सीईटी थ्रूत जाले. MBBS एज्युकेशन थंय कंप्लीट जातर मागीर आमकां एक थंय दुखून एक सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज बँगलोरार एक MS करचे ऑप्थल्मॉलॉजी MS करचे दिसले. एक भाग्य मेळ्ळे. थंय शिकले. सो म्हाका ते फस्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर जाताना तो म्हाका एक ऑप्थल्मॉलॉजिस्ट जावका म्हूण मन आसलें. तशीच देवान एक अनुग्रह केले निमित्त म्हाका एक सीट मेळ्ळे इमिडिएटली. इट इज ऑल्सो मेरिट. मेरिट तदना म्हणजे फादर गॉट एक्सपायर्ड इन द इन इन द ड्युरिंग माय इंटर्नशीप. म्हाका इम्पॉर्टंटली इमिडिएटली सीट मेळ्ळी जाले. काले म्हणल्यार जबाबदार आसले. मस्त आमचे तुमकां गोत्त आसा MBBS म्हणल्यार लाँग प्रोसेस. म्हणल्यार 7-8-10 वर्सां जाल्यार शिकून जायनात. सो वगी एक सीट मेळ्ळो म्हाका एक एंड स्पेशलिटी जाय म्हणून. म्हणल्यार वगी एक सेटल जावचे तसले. वगी एक सेटल जावी जे म्हणून
एक फील्ड आई जी आसले तेन्ना म्हाका तें दोळ्याचे इंट्रस्ट भारी आसले तेन्ना हांव थर्ड इयरांत दोळ्याचे जाय जाल्ले इंस्ट्रुमेंट्स की काले परत हे परत बायक कोर न्हू थर्ड इयरांत हांव न्हू ते एक ऑप्थल्मॉलिस्ट दायी जे म्हणून म्हाका भारी एक मन आसले आय वॉज फॅसिनेटेड बाय द म्हणल्यार दोळ्याचे भितर कितले सोबीत स्ट्रक्चर देवान क्रिएट केला म्हणलेले एक विशय तुमचे एक ज्युनियर आसा ही तशीच भारी ವಾಟರ್ ರಾಬನ್ ಮಡಿ ಪೊಳಿನ ಆಗ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ಒಂದು ಒಂದು ಕ್ಷಣ ಈಗ ಸಹನ ಡಾಕ್ಟರ್ ಮೀರಾ ಸೊ ತಶೆ ಆಮಿ ಏಕ ದೋಳಾಚೆ ಏಕ ಭಾರಿ ಏಕ ಉಮೇದಾರ್ ವಿ ಐ ವೆಂಟ್ ವಿತ್ ದ ಆಫ್ಥಲ್ಮಾಲಜಿ ಇನ್ ಹಂತು ಸೇಂಟ್ ಜಾನ್ ಸರ್ ಆಮಿ ಪಿ ಜಿ ಪೋಸ್ಟ್ ಗ್ರಾಜುಯೇಷನ್ ಕೆಲೆ ಪೋಸ್ಟ್ ಗ್ರಾಜುಯೇಷನ್ ಕರ್ತಾರ ತದ್ನಾ ಕಳ್ಳೆ ಆಮ್ಗೆ ದೋಳ್ಯಾರ ಮಳೆ ಇತ್ಲೆ ಪುರ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಅಸ ದೋಳಾಚೆ ಫ್ರಂಟ್ ಪೋರ್ಷನ್ ಆರ ತಕ್ಕ ಕಾಲೆ ಆಮಿ ಕಾರ್ನಿಯಾ ಮಂಟಾತ್ ದೋಳಾಚೆ ಭಿತರ್ ಏಕ ಲೆನ್ಸ್ ಆಕ ಆಮಿ ಕ್ಯಾಟ್ರಾಕ್ಟ್ ಕಾಲೆ ಮಂಟಾತ್ ಪಳೆ ತೆ ಲೆನ್ಸ್ ತೆ ಲೆನ್ಸಾಚೆ ಏಕ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಅಸ ಹಾವ್ ಜಾಯಿನ್ ದಲ್ಲೋ ದೋಳಾಚೆ ಮಳೆ ಏಕ ದೋಳಾಚೆ ಏಕ ಸಾನ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಒಗ್ಗಿ ಮುಗ್ಸುನು ಒಗ್ಗಿ ಗಾಳು ಒಗ್ಗಿ ಗಾರ್ನಿಂಗ್ ಕರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೆಲ್ಲರ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಹೆಲ್ಪ್ ದತ್ತಾ ಮುನ ಏಕ ಕೆಲ್ಲ ಬಟ್ ತದ್ನಾ ಕಳ್ಳೆ ಮಗ ಇತ್ಲೆ ಪುರ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಅಸ ಮುನ थंय शिकता रे एक तीन वर्सां आमचे पी जी पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आसता ते पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामार हें करून तर म्हाका दोळ्याचे शिराचे डॉक्टर दाय जे तितले एक डेलिकेट स्ट्रक्चराचे एक तितले एडवान्समेंट आशिल्ले निमित्त म्हाका एक ते एक शिकीजे म्हूण मन आयले थंय तावन हांव एल वी प्रसाद हैदराबादाक गेलो एल वी प्रसाद हैदराबाद म्हळ्यार एक आमचे इंडियाचे एक वन ऑफ द टॉप आतां शंकर मित्रालय आनी प्रकर्ष आसता तसोच एक टॉप एक इन्स्टिट्यूट थंय आमकां मस्त विंगड विंगड टायपाचे एक रेटिनाचे केसीस आनी पुरो हँडल करूंक अवकाश म्हणले थंय करून तर एक वर्सा काम केलें थंय मागीर एक वर्सा काम करून जातर मागीर एक वर्सा हांव ग्लासगोर युकेर वचून एक फेलोशीप केलें वापस एफ आर सी एस केलें थंय दाखोवन मागीर हांव वापस आनी गांवां येजे म्हूण म्हाका एक मन आसलें म्हजे ग्रँड फादराक हांव गांवारूच काम करीजे म्हणून म्हजे फादर फस्ट आसलो मागीर हें जातर ग्रँड फादराक म्हाका एक गांवारूच एक कांय पूण एक नांव करीजे म्हणून एक विठ्ठल प्रभू म्हणून तो एक मर्चंट जावन आसलो ही इज माय आयडल म्हाका म्हजे रोल मॉडल म्हाका आज्याचे वरीत आसीजे म्हूण म्हाका मन म्हळ्यार सांतावन ताका आमी तो इज मस्त शिकन तो एक तज्ञाचे एक पांचव्या क्लास की सगळ्या क्लास शिकलो जाल्यार व्हेरी प्रिन्सिपल्ड मनुस त्या टायमार ताजे एफ आर सी एस म्हणून सांगीत ते एफ आर सी एस ताजे त्या टायमाचे एज्युकेशनाक ते प्रिन्सिपल वे जाना कडेन कशी उलयजे एक डॉक्टर जाल्यार सदां एक ग्रॉसरी शॉप आशिल्ले ताका त्या ग्रॉसरी शॉपार कशे एक जाना कडेन एक वेव्हार करीजे म्हूण हांव थंय शिकलो एक अंगडेर एक मनसाक एक विंगड विंगड जातीचे मनीस येतात विंगड विंगड कास्टाचे मनीस येतात तांचे कडेन कशे उलयजे त्या म्हाका आज्यान शिकयले आतां समेत जाल्यार हा मेर विठ्ठल लग्न पुल्ली म्हूण सांगतात गांवांत गेल्यार म्हळ्यार तितले ताका रेकॉग्निशन आसा आज जाल्यार हांव प्रती एक मनसा कडेन उलयताना ताजे ताणें कशे जाणां कडेन विचार करून कशे कडेन उरलेले कशे ताणें हें केलें त्याच आमकां एक आज रोल मॉडल जावन आसा आजू जाल्यार हांव गांवां गेल्यार तांचे एक ग्रँड सन म्हूण सांगतात सालमारा गेल्यार कारकळा गेल्यार साजे ग्रँड सन म्हूण सांगतात हांव संडे कारकळा वचून प्रॅक्टीस करता ताजे एक उडगो आसा ताजे एक उडगो आसा आनी ताजे एक ना पुरो दोळ्याचे पुरो एक काले आमचे साध्य आसा करूंक ते आमच्या गांवांत करीजे म्हूण एक म्हाका एक मन आशिल्ले तेच दोन एवरी संडे आय गो एवरी संडे आय गो कारकळार ते एक आमचे एक जाग आसा ते एक सांग क्लिनीक कोर न्हू ते बरे कोर न्हू एवरी संडे आय गो एन्ड कोणाक साध्य आसा ते काले फ्री ट्रिटमेंट जाला फ्री ट्रिटमेंट तांकां साध्य नातल्यार काले आमचे कडेन साध्य करूं जाता ते कोर न्हू एक एवरी संडे आय गो एन्ड प्रॅक्टीस देर एक ब्रेक घेऊया कार्यक्रम आमच्या मध्ये असा श्रीपती कामत एक रेटिना स्पेशलिस्ट आणि डाऊन टू अर्थ तुम्ही ऐकलंय कितलो गोड मनीस म्हणून राव आमच्या सांगता ती मयत तुमकां भारी गरजेची देखून राव आमच्या सांगा पळ्या विफोन कोंकणी भाषे नखत्र हे ब्रेक काढत स्वागत म्हाका जेन्ना कोंकणी भाशेन लेखत कार्यक्रम आसा आमच्या मदें आसा
डॉक्टर श्रीपति कामत आनी रेटिना स्पेशलिस्ट तुमकां उगळी तसो पुरो आमची रेटिना कितल्या गरजेचे आनी आमकां तें दोळ्यांक रिफ्लेक्शन येवंक आनी तें भायले पोर्शन आनी आसूं कितले गरजेचे पूण तूं सांगता आयका हांव मदें इंटरफियर जायना सांगा तुमी सांगा दोळ्याचे पार्ट म्हळ्यार पळयात नॉर्मल एक म्हणटात म्हळ्यार दोळ्याचे विशयार दोनी विशय गोत आसता जनाक एक कन्नडक आनी चड उलयल्यार म्हळ्यार एक दोळ्याचे पोरे म्हणून कळटा नातल्यार चड तिजान दोळ्याचे म्हळ्यार कांय प्रॉब्लेम आसला रे एक कन्नडकार सामा करू जाता म्हणून एक दोळ्याचे एक तितलेच म्हणल्यार दोळ्याचे शिरा म्हणून आसता दोळ्याच्या शिराचे निमित्त विंगड प्रॉब्लेम जाता त्या प्रमाणे कोणाक एक गत्त आसना कसले म्हणल्यार समेत आनी म्हणचे काय म्हणल्यार आता कन्नडक गेल्यार दिसता ना म्हणून ताका आमी केदांय म्हणजे दोळे म्हळ्यार बल्बशी बल्ब आनी एक वायर आसलो बरे दोळ्याचे बल्ब म्हळ्यार फ्रंट पोर्शन फ्रंट पोर्शन आले म्हळ्यार लेन्स कॉर्निया त्या परस आसता वायर म्हळ्यार रेटिनाचे वायरार करंट आयल्यार मात्र बल्ब ऑन जाता ना म्हण जाल्यार बल्ब ऑन जायना सो आतां काले म्हळ्यार दोळ्याचे फ्रंट पोर्शन म्हळ्यार हे बल्ब दिसता की तुमकां हे दोळ्याचे फ्रंट पोर्शन अशे क्रॉस सेक्शनार अशे आसता ताका येद्रा एक कॉर्निया म्हणटात मध्यर एक लेन्स आसता हे लेन्स ह्या भागार आसता ते कॅट्रॅक्ट आनी म्हणटात पळय ते कॅट्रॅक्ट ह्या भागार जावचे इम्पॉर्टंट भाग काले म्हळ्यार दोळ्याचे शिरा हांगा दिसता मग तुमकां दोळ्याचे शिरा हाका आमी रेटिना म्हणटात हे वायर हे वायर दोळ्याक आनी ब्रेनाक कनेक्शन करता मनशाक दिसे जाल्यार ताजे फ्रंट पोर्शन मात्र न्ही बल्ब मात्र न्ही वायरार करंट आयल्यार मात्र ताका दिसता सो हाका आमी रेटिनात म्हूण सांगतात सो शुगर आशिल्ल्याक मनशाक प्रिडॉमिनंटली काले जाता म्हळ्यार ताका दोळ्याचे प्रत्येक पार्टार प्रॉब्लेम येता दोळ्याचे फ्रंट पोर्शनार समेत प्रॉब्लेम येता दोळ्याच्या रेटिनार समेत प्रॉब्लेम येता सो ह्याका आमी रेटिना म्हूण म्हणटात सो ताका शुगर आशिल्ल्या मनशाक कॅट्रॅक्ट समेत वग्गी फॉर्मेशन जाता हे एरियार कॅट्रॅक्ट काले म्हणटात त्या समय वग्गी फॉर्मेशन जाता दोळ्याचे रेटिनार समेत वग्गी रितीर ताका प्रॉब्लेम येवचा स्टार्ट जाता सो हे शुगर आशिल्ल्यांक प्रत्येकल्याक हे प्रॉब्लेम येता गी ते प्रॉब्लेम येल्यार तांकां कशें कळटा त्या परा पळोवचे एक व्हेरी इम्पॉर्टंट विशय काले म्हळ्यार हे एक सोशल इम्पॉर्टन्साचे विशय आमी आयडेंटिफाय कशें करचें म्हणून सो हे शुगर आशिल्ल्यांक मस्त सामान्य जावन शुगर मस्त वर्स शुगर आशिल्ल्यांक म्हळ्यार एक 10 वर्सां दुखून शुगर आसा कंट्रोलारत ना शुगर कंट्रोलारत ना 300 केदना पळयल्यार 300 केलो जाण म्हणटात म्हजे शुगर 300 आसा 400 म्हाका कांय जायना ना कॉमन शब्द 300 ताका आमी म्हणजे शुगर चड आसल्यार तदना प्रॉब्लेम जायना बॉडीर एक मेटाबॉलीक मेमरी म्हण आसता म्हळ्यार आज शुगर आसले 300 आसल्या मनशाक एक 4-5 वर्सां नंतर ताजे शिराचे प्रॉब्लेम येवचा स्टार्ट जाता ताका आमी डायबेटीक रेटिनोपथी म्हूण म्हणटात सो डायबेटीक रेटिनोपथी म्हळ्यार ताका स्टार्टिंगार कांय सिमटम आसना ताका कांय प्रॉब्लेम देखा पडना एकदम फर्स्ट क्लास 300-400 आसल्यार समेत ताका शुगर बरें दिसता कांय प्रॉब्लेम ना शुगर आसा कांय प्रॉब्लेम कांय प्रॉब्लेम ना म्हूण सांगतात बट हे कशें म्हळ्यार ताजे हुगूर चेंजस स्टार्ट जाता एक मायक्रो एन्युरिझम म्हूण म्हणटात दोळ्याच्या शिरार एक सनत एक डॉट शी येता मागीर हुगूर ते दोळ्याच्या शिरार उद्दा येवचे स्टार्ट जाता मागीर हुगूर दोळ्याच्या शिरार ब्लिडींग येवचे स्टार्ट जाता मागीर एक दीस सडनली दृश्टी वता हे सडनली जावचे विशय न्ही हे मस्त वर्स जावन जाता आसता ब्लिडींग जाल्ले म्हणल्यार सुद्दां ते सडन म्हूण अर्थ आमकां मात ते सडन जाताना आमकां सडन जाल्ले की म्हण एक मना येता रिझल्ट आयल्या वरी तसं ते बट ते सडन जावचे विशय न्ही हुगूर चेंजस जावचे विशय हे डायबेटीक रेटिनोपथी म्हळ्यार शुगराचे डे 1 जावन चेंजस स्टार्ट जाता हुगूर चेंजस स्टार्ट जाता बट ते पेशंटाक कळटाना मात्र एक 7 वर्स 8 वर्स 10 वर्स वता तेन्ना तो सडन ब्लिडींग जाताना ते येता कितली की जाणांक 2 दोळे आसा नवे एक दोळे दृश्टी गेल्ले म्हणून कळनास आनी एक दोळे आसा नवे म्हणून तांचे काम करता सो देरफोर एका दोळे बंद कर आनी एक दोळे बंद कर पळोवचे समेत एक्चुअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसायज म्हण न्ही एक दोळे बंद करून ताका दृश्टी समास जागी ना म्हणून ताचे सेल्फ एक्सरसायज तशे पळोवचे समेत एक्चुअली व्हेरी इम्पॉर्टंट विशय तुमकां एक सांगा एक्झाम्पल दिता एक चेली आयली ती एक्झामार तिका बोर्डार काले की बरयले गे बरयले तिका देखप पडना म्हणून अयो ती म्हाका देख पडना म्हणून एक्झाम अर्धार सोडून आयले वापस बट एक्चुअली तिका एक दोळ्या दृश्टी जन्मा सावन उतना गोतना तिका गोतना म्हणल्यार आमचे सिंपल पळोवचे गेले म्हणून एक दोळे अशे बंद कर आनी एक दोळे बलन कर एक कॅलेंडराचे नंबर दिसता की ना म्हूण पळोवचे समेत आमकां ते 2 दोळे आशिल्ले निमित्त आमकां कळना तशें जावन एक शुगर आशिल्ल्या मनशान एटलिस्ट एक दोळे बंद करून आनी एक दोळे बंद करून ताका क्लियर दिसता की ना की एकुल्याक दिसता की ना की म्हण एक पळोवचे एक मस्त इम्पॉर्टंट विशय मस्त वर्सां दुखून शुगर आशिल्ल्या मनशाक
एक पटी जाल्यार ताणें वर्सा एक पटी एक दोळ्याक ड्रॉप्स घाल न्हू, दोळ्याचे शिराचे डॉक्टर तो दोळ्याचे डॉक्टर खंयचे एक नॉर्मल डॉक्टर जाल्यार कडेन वचून एक पटी शिराचे टेस्ट करचे आसा पळय, ते एक मस्त इम्पॉर्टंट विशय तदना मात्र ते सना सना चेंजीस काले आसल्यार आमकां अर्ली स्टेजार ते आमकां फायंड आउट कर न्हू, ताका जाय जाल्यार ट्रिटमेंट की कांय फॉलोअप मात्र की कांय म्हूण आमी सांगूं येता, बट दृश्टीचे एक पटी प्रॉब्लम येत तर ते म्हणा ते ऑलरेडी चेंजीस वयर येऊन जाला म्हणून अर्थ, ताका आमी मस्त ताका ट्रिटमेंट केल्यार समेत मस्त इम्प्रुवमेंट येना जाल्यार करीचें पडटा, बट एटलिस्ट ते अर्ली स्टेजार आयले म्हणून जाल्यार ताका आमी ट्रिटमेंट हें करूं जाता. सो सुगर आशिल्ल्या मनशाक एक प्रॉब्लम नातल्यार समेत ताणें एटलिस्ट वर्सा एक पटी दोळ्याचे शिराचे टेस्ट जाग्रत करीचे. आमी केदनाचे शुगराचे पेशंटा म्हणजे तुम्ही शुगर मात्र पळोवचे न्ही, दोळ्याचे शिरा, पायाचे शिरा आनी किडनीस ह्या तीन ऑर्गनार ते मायक्रोवॅस्क्युलर चेंजीस एकच पटी जाता. ते सुद्धा न्हू ह्या तीन ऑर्गना समेत तुम्ही पळयजे म्हणून आम्ही सांगतात, तो कशे आम्ही दोळ्याचे चेंजीस जाता पळय तशेंच ते किडनी समेत चेंजीस मनशाक जाता. सो ह्या दोन वटवटू आम्ही पळयजे म्हणून सांगतात. दोळ्याचे शिराचे लक्षण घाले म्हणजे ताची दृष्टी उणे जाता, एक दृष्टी एकडे वंकडे दिसतात, आता स्ट्रेट लाईन पळयल्यार असे वंकडे दिसचे, दोळ्यार एक नमून फ्लोटर्स, एक नमून काय पण एक नक्षत्र एखाद्या कडे गेल्या वरी जाऊचे, दोळ्याचे एक साईड दिसनासी असे असे करून पळयताना राऊंडार कंप्लीट दिसता, एक साईड मात्र देख पण ह्या पुरा दोळ्याचे शिराचे लक्षण, शिराचे प्रॉब्लेम असते, शिरो एफेक्ट झाला, एफेक्ट झाले म्हणून अर्थ. एके दृष्टी उणे जाऊचे, एके वंकडे दिसचे, एके ताका सेंटर दिसनासी असचे, दो एक एक चूर एक क्वाड्रंट दिसनासी असे, हे पुरा दोळ्याचे शिराचे लक्षण. दोळ्यार काय पण मिंचू आम्ही म्हणतात, मिंचू बंदाय लागतात म्हणून एक नमून फ्लॅश दलावरी काय जाऊचे, दोळ्यार एक नमून डॉट्स डॉट्स हेकड तकड गेल्या वरी जाऊचे, तसे पुरा दले म्हणून जाल्यार हे दोळ्याचे शिराचे प्रॉब्लेम, शिराचे प्रॉब्लेम स्टार्ट झाला म्हणून अर्थ. तुम्ही इमिडिएटली वचून डॉक्टराक दाखयजे. हे म्हणजे शिराचे आम्ही काले इतले भिवचे म्हणजे हे दोळ्यार कितलो प्रॉब्लेम आमी देर इज समथींग कॉल एज रिव्हर्सिबल ब्लाइंडनेस अँड इरिव्हर्सिबल ब्लाइंडनेस, इरिपेरेबल इरिव्हर्सिबल. तसे झाले निमित्त दोळ्याचे शिराचे असले विषयार आम्ही चिकित एक्स्ट्रा केअर घ्यायचे पडता केदनाय जाल्यार, बऱ्याच विंगड खंयचे जाल्यार आता कॅटरॅक्ट झाले म्हणून मनशाक एक शुगर आशिल्ल्या मनशाक वगी कॅटरॅक्ट जाता, कळ्ळें म्हणजे ताजे शुगराचे वेरिएशन वयर तो जावन ताका वगी कॅटरॅक्ट जाता, त्या केदना जाल्यार आमी एक ताका भितरच्यान एक फेको इमल्सिफिकेशन म्हणून एक सर्जरी करतात, त्या कारण एक भितर लेन्स घाले म्हणून जाल्यार ताका बरें दिसता, बट त्या केदना जाल्यार रिव्हर्सिबल, केदना जाल्यार करियेत, बट हे पुरा तसले न्ही. शिराचे प्रॉब्लेम घाले आसल्यार ते रिव्हर्सिबल न्ही, एक पटी डॅमेज जाल्यार ते परमनंट डॅमेज, ते मागीर रिव्हर्स करू जायना, थंय रावयत, शिरो रिप्लेस करचे म्हणून ना. आणि ते एक सामान्य जाऊन पुरा जण म्हणतात मार्केटार मेळ्ळ्या वरी ट्रान्सप्लांट करू जाता न्ही, दोळ्याचे शिरा आता ट्रान्सप्लांट करू जाता ना, दोळ्यार ट्रान्सप्लांट करचे म्हणजे हे फ्रंट पोर्शन मात्र हाका आमी कॉर्निया म्हणतात, दोळ्या हे कॉर्निया मात्र एक डेड मनशा ताण आमी रिप्लेस करीत कॅडावर एक ट्रान्सप्लांट, म्हणजे कॉर्नियाचे प्रॉब्लेम आर्टिफिशियल नाही दिजे मार्केटार मेळ ना ते एक नोबल कॉजर, आता पयर आमचे फादर मुल्लस हॉस्पिटलार एंटायर बॉडी डोनेट केले, एंटायर बॉडी डोनेट केले, तसेच कोणे एक डोनेट केल्यार मात्र आमकां हे कॉर्निया रिप्लेसमेंट मेळटा, अंगडीर मेळना, दूड दिल्यार मेळना, अंगडीर मेळना, आम्ही केदनाय म्हणजे अंगडीर मेळना, ते एक नोबल हंत निमित्त एक कॉर्नियल ट्रान्सप्लांट गुरुतना मनशान कोणा वता म्हणून वतना ते कोणाकी एक गुरुतनातले मनसू कोणाकी एक दिता दान आमी समेत आयडेंटिफाय डिस्क्लोज करचे तसे ना, ते कॉर्निया आमी ट्रान्सप्लांट करू जाता, लेन्स ट्रान्सप्लांट करू जाता, हे लेन्स दुसरे लेन्स बसोवचे जाता, बट हे शिरा आसा पळय हे ट्रान्सप्लांट करू जायना. एक ब्रेक काण घ्या कोंकणी भाषेत, कार्यक्रम असा आमच्या मध्ये असा रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर श्रीपती कामत आणि सेकंड डिव्हिजन झाला मात्र राव आमच्या सगळ्या पळ्या विपर्यंत कोंकणी भाषेत एक ब्रेक काण घ्या. स्वागत मगोच्या कोंकणी भाषेत नेकत्र या कार्यक्रमाचा आमच्या मध्ये असा डॉक्टर श्रीपती कामत आणि तो एक रेटिना स्पेशलिस्ट डायबिटीक झाल्या जाल्यार तुम्ही दोळो कसो राखून वरू जाय म्हणल्या विषयी सांगतलो, सांगा डॉक्टर. येस, आता आम्ही ट्रीटमेंटाचा विषयावर पळया. आता
खंयचे खंयचे प्रॉब्लम्स तुमकां कशें ताजे प्रेजेंटेशन आसा म्हणून सांगलें. एक प्रेजेंटेशन काले म्हळ्यार कांय सिमटम ना अशी एक येत म्हणजे ताणे एक वर्सा एक पटी दाखय देत तेन्ना आमकां पळयताना केलो सिमटम्स कळटात. केलो पटी काले जाता म्हणल्यार ताका सिमटम्स येताना ते लेट म्हणून सांगले जाल्यार ताणे एक पटी वचून दाखयचे. सो शुगर आशिल्ले मनशान एक दोळ्याच्या शिराच्या डॉक्टरा कडेन रेग्युलर जावन चॅकअप करचे. एक मस्ती एक इम्पॉर्टंट चॅकअप करचे मस्ती एक इम्पॉर्टंट विषय. आता चॅकअप करताना आम्ही काले करतात काले पुरो टेस्ट करतात म्हळ्यार एक दोळ्याच्या शिराचे केलो पटी स्कॅन करतात. ते काही व्हडले काही सी टी स्कॅनाच्या वरी नाही ते व्हेरी सिंपल ओपीडी दिवचे तसले स्कॅन ताका आम्ही ओ सी टी म्हणून म्हणतात. ओ सी टी ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी म्हणून म्हणतात. तर तो काले करता म्हणा दोळ्याच्या शिरा मोठो जाला की दोळ्याच्या शिरार काही असे बल्जी काय जाला की दोळ्याच्या शिरार काही ब्लिडिंग जाता असा की म्हणून आमकां कळटा. आणि एक स्मॉल टेस्ट असा फंडस फ्लोरोसीन एंजियोग्राफी म्हणून म्हणतात. आता त्याची ओसीटी एंजियोग्राफी म्हणून आयला म्हणजे तर काही पण इंजेक्शन दिन असंच समय तर एंजियोग्राफी म्हणून काले आता एक इंजेक्शन देऊन दोळ्याचे फोटो काढचे. आता त्या समय तर ना अशी इंजेक्शन दिन असंच एंजियोग्राफी काढू जाता त्यांना ओसीटी एंजियोग्राफी म्हणून म्हणतात. खं पण एक नवे ब्लड वेसल्स काही पण आयल्यार ते आमकां इजिली आयडेंटिफाय करूं जाता दोळ्याच्या शिरार. सो तशें काय रोग एक एंजियोग्राफी म्हणून एक टेस्ट आसता. हे एक दोन सिंपल टेस्ट ओपीडी रक्त करचे टेस्ट सिंपल टेस्ट सिंपल टेस्ट हय तशें जावन ताणें येवन करलें म्हणटल्यार आमकां त्या शिराचे कितले डॅमेज जाला म्हण आमकां एक कळटा विशय. तेन्ना ते डॅमेजाच्या वेळेर डिपेंड जावं न्हू ताका आमी सिंपल ओपीडी रद्द करचे ट्रिटमेंट. हे बरं काही एडमिट जावचे गरज ना. हे काय पण दोन महिने घडल्यार हॉस्पिटल 15 मिनिटां भितर जावचे तसले ट्रिटमेंट. दोळ्याचे शिरार हे असे प्रॉब्लेम जाताना त्या सूज असताना सामान्यतः आम्ही ताका एक सणा इंजेक्शन दितात. ताका आम्ही अँटी व्हीईजीएफ इंजेक्शन्स म्हणून म्हणतात. ते इंजेक्शन दिले तेन्ना सूज पुरा कंप्लिटली उणे जाता. ते सूज उणे जाले सुद्दां ताका दृष्टी भेटत जाता. ते इंजेक्शन दिवचे एक ट्रीटमेंट असता. दोळ्याच्या शिराक दिवचे इंजेक्शन टेम्पररी असता बट एक पटी त्या बॉडीचे शुगरांचे मेकॅनिझम्स बेटर जातात. बॉडी ऍक्ट जाऊन ते बेटर जाता. ते इंजेक्शन्सचे एक ट्रीटमेंट असता. ते मात्र नाही आता खंय लिकेज जाता. आता आमच्या घरार रूफार एक लिकेज जाला ते कशे आम्ही ते सम करतात. तशी ते खंय लिकेज जाता शुगरा निमित्त ताका आमी इल्लेशी लेजर ट्रिटमेंट म्हणून म्हणतात. करतात लेजर ट्रिटमेंट त्या समेत ओपीडी रद्द करचे. दोळ्या भितर एक भायरच्यानच ते एक लेन्स दवरचे. फोकस करून येद्रा ताण फोकस करून ते खंय लिकेज जाता पळय ताका आमी इल्लेशी एक लाईट घालून त्या लाईटारच तो बंद करतात. पेन घेणे ताका काही पेन असना दोळ्या भितर उद्दा समेत घालत मागीर काय प्रॉब्लेम जायना. इमिडिएटली विदिन हाफ एन अवर ही कॅन गो. त्या पक्कने ब्लिडिंग आणि स्पॉट्स आणि चड असा म्हणून प्रत्येक ब्लिडिंग स्पॉट्स आम्ही लेझर अंतावनूच क्लोज करून येऊच्या जाता. पक्कने त्या पक्कने ताका जायना त्यावेळी त्या स्टेज समेत ताणे क्रॉस करून आयले म्हणून जाल्यार दोळ्याचे शिराचे एक सर्जरी करतात. त्या स्टेजार मात्र ते एक एडवान्स्ड स्टेज म्हणून अर्थ. तदना सर्जरी सान पेशंट्स निमगितात हे तुम्ही अशें पुरो म्हणतात काही व्हड सर्जरी सर्जरी डॉक्टराक सांगत सर्जरी तुमच्या शिराचे मात्र त्या प्रॉब्लेम त्या चिकेचे ऍडव्हान्स जावन असता. तदना काय करतात म्हणतात विट्रेक्टमी सर्जरी म्हणून म्हणतात. दोळ्याच्या भितर एक सणात एक लाईट पाईप घालून त्या भितरच्यान पुरा क्लीन करून त्या ब्लिडिंग खंय असा त्या पुरा क्लीन करून भितर ताणूच लेझर करचे. हे दोळ्याचे शिरा पळया ह्या शिराच्या म्हणल्यार हे भितरच्यान वचून हांगा क्लीन करचे ना म्हण जाल्यार हे लेझर इंजेक्शन्स पुरो भायर ताणूच करचे प्रोसिजर. शिराचे ऑपरेशन मात्र ब्लड आयल्यार ते क्लीन करचे ब्लड क्लीन करचे. सो तदना आम्ही ते दोळ्याच्या शिराचे सर्जरी करतात. तदना मात्र केलो पटी हॉस्पिटलार शुगर आणि कंट्रोल करूनच करचे पडता. बट प्रिडॉमिनेंटली हे तीन ट्रीटमेंट मात्र दोळ्याच्या शिराचे असता. मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचे शुगर कंट्रोल करचे एक मस्त इम्पॉर्टंट ट्रीटमेंट. हे दोन तीन ट्रीटमेंट आहेत मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही शिरा आम्ही ब्लाइंडनेस येऊचे रावयत वरले पुरा प्रॉब्लेम घाले आम्ही म्हणतात तुमकां 100% रिझल्ट वापस हाण दितात म्हणून आम्ही सांगतात. हां तो प्रॉब्लेम आणि मुखार पाड जावचे आम्ही रावयत विना आम्ही ते मात्र आम्ही सम करू मात्र जाता. तसं जावन हे अर्ली स्टेजार आम्ही आयले म्हण जाल्यार ते आम्ही अर्ली ट्रिटमेंट करून थंय थंय रावून मुखार प्रॉब्लेम चड जायना तसं आम्ही पळोवन घेवचे. आमकां हे असता हे शुगर आशिल्ल्यांक मात्र शिराचे प्रॉब्लेम येवचे नाही. शिराचे प्रॉब्लेम आता हाई मायनस पॉवर असता. हे हाई मायनस पॉवर दाट चष्मा मोठे चष्मा घालतात पळय तांकां शिराचे प्रॉब्लेम येता. तांकां म्हळ्यार दोळ्याचे शिरार सनत एक होल्स फॉर्मेशन जाता. सो मायनस पॉवर आशिल्ल्यान चडते जाण कन्नडाक आंगडी वतात कन्नडाक घेतात येतात तांणी दोळ्याच्या शिराचे टेस्टच करनात. जाल्यार दोळ्याच्या शिरार वीक स्पॉट्स असतात ताका आमी लॅटिस डिजनरेशन म्हणून म्हणतात. रेटिनारी होल्स असतात ते पुरा असताना रेग्युलर मायनस पॉवर आशिल्ल्यान एटलिस्ट वर्सा एक पटी ड्रॉप्स घालून दोळ्याचे शिरा पळयले म्हण जाल्यार हे सना सना होल्स काही असा म्हणून जाल्यार तदना ताका
पॅच पॅच वर्क करीत नाव म्हणून लागला जाता त्या रेटिना कट डाऊन येत तर मागीर ताका सर्जरीत गरज पडता. बट हे प्रिडॉमिनंटली हे सनात होल्स मात्र डिजनरेशन असताना तदना तदना तो ट्रीटमेंट करू जाता. देअरफोर हे रेटिनाचे प्रॉब्लेम म्हणजे नॉर्मल जनाक समेत येऊचा चान्स असता. पर्टिक्युलरली मायनस पॉवर असेल देअरफोर हे मायनस पॉवर असल्या समेत एक पटी ड्रॉप्स घालून डोळ्याचे शिरार आणि पुरा पळोचे बरे बेटर प्राय झालेल्या समेत रेटिनाचे प्रॉब्लेम येतात. एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून म्हणतात. बघा काय जाता म्हणजे अगेन त्यांचे सेंटर दृष्टी वच्चे सेंटर दृष्टी वसून इल्लेसे वंगडे दिसचे सेंटर इल्लेसे ब्लिडिंग झाला वरी जाऊचे ताका एज रिलेटेड म्हणजे 60-70-75 झालेल्यांक पुरा चढती सामान्य जाऊन त्यांचे हेल्थ बरे नसलं रे त्यांचं सामान्य जाऊन असले पुरा प्रॉब्लेम त्यांना एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून म्हणतात. तंतू समेत त्यांचे सेंट्रल विजन होता रिडिंग विजन होता. आता प्राय झाल्या मनशाक वाचचे एक मस्त इम्पॉर्टंट. सो देअरफोर त्या रिडिंग विजनाचे प्रॉब्लेम येऊचे चान्सेस असतात. त्या समेत एक रेटिनाचे प्रॉब्लेम होत त्या समेत त्या मनशान रेग्युलर जाऊन चेकअप करचे इम्पॉर्टंट विषय. हे तीन इम्पॉर्टंट विषय निमित्त शिराचे प्रॉब्लेम्स असतात. एक मायनस पॉवर असल्यानंतर एक डायबिटिक रेटिनोपॅथी आणि थर्ड आमचे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन सेंट्रल पोर्शनचे प्रॉब्लेम असल्या निमित्त दुसऱ्या विंगड प्रॉब्लेम पुरा असतात. त्यापुरा मायनर प्रॉब्लेम होल दौचे एपरेटल मेमरी इन्फॉर्मेशन दौचे त्यापुरा स्मॉलर प्रॉब्लेम. बट ह्या तीन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन मायनस पॉवर असल्यांक डोळ्याचे शिराचे प्रॉब्लेम आणि एक डायबिटिक रेटिनोपॅथी. आता तुम्ही एक कन्नडक उपयोग करचे झाल्यास नॉर्मली 40 म्हणून उपयोग करतो. 40 म्हणजे 40 झाले लक्षण असे तीळ पळतात. म्हणजे त्यांना कसं म्हणजे त्यांना कसं म्हणजे वॉकली दोरला कोणी म्हणतार म्हणता कोण म्हणजे शिकरचे असं व्हॉट इज युअर त्या 40 वर्षा चढती जनाक येऊचे असा पळ दॅट इज अ नॉर्मल फिनॉमिना. 40 पवता. बट आताचे रिक्वायरमेंट कसे असतात म्हणजे ताका आता दूर आहे समय पळयचे. आता ताका हातर नातलो केलो जाऊन पळय आता मस्त वडवड मिनिस्टर समेत ग्लास असे नंकाच्या वेळेवर असे करून पळयतात. दॅट इज नॉट रॉंग म्हणजे मात दूरचे पळयचे बेलर ताणे कर्नाटका थ्रू पळोवचा जायना वेळच्यान पळयचे पडत. ताका दुसऱ्या टायपाचे ग्लास असता. आम्ही त्या दुसऱ्या टायपाचे ग्लासच्या विषयाने पुरा डिस्कस करूया. म्हणजे त्या एक दूर पळोवच्या लागी पळोवच्या ओटू असले ताका बायफोकल ग्लासेस म्हणतात. ताका अर्ध चंद्र अशी असता ग्लासार सकल अर्धचंद्र. त्या केल्या जाणार काला जाता म्हणजे चमकता पुरा तंतु बायफोकल. बायफोकल म्हणजे दोन्ही फोकस असता एक दूराक असता एक लागीक असता. जर आमचे आताचे ऍडव्हान्समेंटार इंटरमिडिएट डिस्टन्स जाय म्हणजे कम्प्युटर दिसचे मोबाईलार पळयचे कम्प्युटर समय पळयचे ड्रायव्हिंग समय करीचे प्रत्येक एकत्र टायपाचे ग्लास जाय पडतात. सिंगल पर्सन ऑपरेशन सिंगल पर्सन त्या एकत्र ग्लासार पुरा असे म्हणून झाल्यावर प्रोग्रेसिव्ह ग्लास द्यायचे पडतात. प्रोग्रेसिव्ह मात्र केल्या जण म्हणतात आम्ही प्रोग्रेसिव्ह ग्लास केले म्हणून झाल्यावर आमकां एक नमून दिसता असे तसे दिसता म्हणतात. तांकां आम्ही केदनाय म्हणजे घाले म्हणजे तुम्ही ग्लास तुमकां ऍडजस्ट जायना तुम्ही ग्लासाक ऍडजस्ट द्यायचे म्हणजे आता ग्लासार मेन जाऊन आता तुमचे ग्लास एक ग्लास काढले म्हणून त्याचे सेंटर पोर्शनार मात्र पॉवर असता. केल्या जाण काय करतात डॉट सेंटर फोकस एक ग्लास असे असा म्हणून झाल्यावर पॉवर असते सेंटरार मात्र. केल्या जाण पुरा मस्त जणांक अभ्यास कसे म्हणजे असे पळोवचे सायडा पळोवचे म्हणजे आम्ही म्हणजे न्यू भरतनाट्यम आडबेडी म्हणून म्हणजे म्हणजे ग्लास दवरून भरतनाट्य शिकेले म्हणून झाल्यावर तांक ते लकेला वरी जाता. सो आम्ही दोळे आणि चष्मा आणि आमचे शिरा ओटूत मूव्ह करीचे तदना मात्र आमकां करेक्ट क्लियर फोकस मेळटा. एक ब्रेक आणि कार्यक्रमाचा आमच्या मध्ये असा श्रीपती कामत आणि तुमच्या तुमच्या रेटिनाच्या प्रॉब्लेम विषयी आणि आमच्या वॉकलाच्या प्रॉब्लेम विषयी आम्ही उलयतल्या. राव आमच्या मध्ये पळ्या मी पूर्वी कोंकणी भाषेत एकत्र आणि एकत्र सेक्शन वरला एक ब्रेक काढून घेतला. स्वागत भगवान कोंकणी भाषेन एकत्र या कार्यक्रमाचा आमच्या मध्ये असा डॉक्टर श्रीपती कामत आणि रेटिना वोकला विषयात आणि आमच्या डोळ्यांच्या जागृतकाय विषयात सांगतलो. सांगा तुम्ही बाई फोकला विषयात मुझ्या वोकला विषयात गुंडी यंत्र कसे पाय करतात म्हणजे प्रोग्रेसिव्ह करताना सामान्य जण पुरा जण म्हणतात प्रोग्रेसिव्ह आणि मी तुम्हाला डेक पडणं चमको लकेला वरी जाता आणि वृत्तपटी प्रोग्रेसिव्ह म्हणताना त्याचा सेंट्रेशन मार्क मस्त इम्पॉर्टंट अशी रँडमली बसून करू जाय
जायना ते ग्लासाचे सेंटर आणि डोळ्याचे सेंटर एकत्र मार्क असिजे नतलर मात्र आमका ते आम्ही सेंटर पॉइंटर वर पळेतात साइडात आणि पळेताना आम्ही मंड समेत असे गुंडेजे तबना मात्र आमका ते साइडाचे विजन आणि येता असे डोळे मात्र गुंडेलार ग्लास गुणा ने डोळे मात्र गुंडे ग्लास मात्र ग्लास गुणा तेच ना इम्पॉर्टंट प्रोग्रेसिव करताना मत प्रोग्रेसिव एक पटी सेट जाले म्हणून जाल्यार ब्रेनावन आमकां पुरा काम करूं जाता दुराक पळोवचें जाता रिडींग जाता कंप्युटर जाता चमकताना समेत इजी जाता त्या प्रमाणे बायफोकल जायना तेच जावन इम्पॉर्टंट म्हणल्यार प्रोग्रेसिव इल्लेशी एडजस्टमेंट जावचे इल्लेशी टायम घेता बट डेफिनेटली वन्स एडजस्ट जाल्ले म्हणून जातर परफेक्टली ओके जाता वैद्यो नारायण हरी नारायण हरी किदळे पुरसत ना कुत्ता सगळे तो शेष नारायण आगी पुरसत ना लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करत डॉक्टर त्या तुम्ही म्हणले आम्ही म्हणजे उलटा पण आम्ही वैद्य नाही वैद्य वैद्याची पूरा करचे काम बोलचे पैसे तुम्ही दाखिलर ते फादर बोलतो तो रे फादर रिचर्ड कोण लोक सांगा तुमच्या फॅमिली विषय सांगा किती कष्ट करतात ते तुमच्या खातीर मका मी जे आता सांगत असते मी जे अम्मा मात्र ती आमची मेन फॅमिली फॅमिली मेंबर आता आम्ही पूरा काम करत सकाळ रांचे जाऊन तिनेत करचे तसं जाऊन मी बायल समेत काम आवत आमच्या घराचे मेन पिलर म्हणा मी हाऊस आम तिका आम्ही व्हेरी लकी दॅट पुरा जणांक पळय आता फादर इज नो मोर त्यांचे सांगत आमकां रोबचे मस्ती योग मेळू ना इंटर्नशीप तो गेलो म्हणून बट आम्मा म्हणजे सांगत असा ते आमची एक व्हडली योग आम्ही हंगा हिलक्रेस्ट सर हंगा चिलमीर रावता असा बायल ती गायनकॉलॉजिस्ट ती एजे हॉस्पिटलार असा तिचे नाव मंगलगौरी म्हणून तदना बरोबर दोन दोन नाव दवरचे एक दोन भुरगे एक मलगडीचे नाव पूर्वी म्हणून अन्नाचे नाव पुरुषोत्तम म्हणून आले तसे जाऊन आम्ही अन्नाचे उडगास कडेजे एक डेली म्हणून सांगून तिका पूर्वी म्हणून नाव दवरले दाखल्याचे नाव निर्वी म्हणून मलगडी एक 7 वर्षा आता दाखले के अराउंड 2 इयर्स झाले आमगेले म्हणजे गार्नियर कलर नाही रिअल ब्लॅक नाही केलं पटी छेड एक्सपिरियन्स द्यायला लागले असे मानतात नाही सांगा तुमचे क्लिनिक असा क्लिनिक काय असा हा आता लास्ट 10 इयर्स तान प्रॅक्टिस करता असा हा पुढे नेत्रावती बिल्डिंग म्हणून असले आमचे बलमटर नेत्रावती कुमलावती हेमावती म्हणून असा 10 इयर्स तान थंय प्रॅक्टिस करत आलो पुरा पेशंट्सान कंप्लेंट करू सुरू केले लिफ्ट ना म्हणून आमचे पुरा प्रायचे येऊचे टॉयलेट दाई म्हणजे डायबिटिक्स पुरा जण डायबिटिक्स असे निमित्त टॉयलेट फेसिलिटी आणि दाई म्हणून हेरद्राक एक शिफ्ट केले माइलस्टोन 25 म्हणून लँड ट्रेड्सचे एक बिल्डिंग असा बलमेटा फुडले इंद्रभवन असले कडे जागेर ते सेकंड फ्लोरार हा प्रॅक्टिस करता असा एक नंबर सांगा एक हा दाई नंबर 7899297711 हे अपॉइंटमेंटचे नंबर असता 7899297711 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट काढून घेत केन्ना झालं तुमचे फादर मुलाचा विषय सांगा फादर मुलाचा विषय सांगा नातल्यार वारी इट्स लाईक वन आमचे घरावर टाईम स्पेंड केले गे चेड आम्ही फादर मुलर सर स्पेंड करतो एक्सटेंडेड फॅमिली डेफिनेटली आम्ही फादर मुलर सर समेत काम करतात गुड ऍडमिनिस्ट्रेशन टीम इज डेफिनेटली डेफिनेटली त्यांच्या निमित्त आम्ही आज इतले वैरेवच्या साधी झाले काले म्हणजे आम्ही स्टार्टिंग करिअर असताना ह्या पुरा आमचे ऑफ्थॅल्मिक इक्विपमेंट्स पुरा भारी एक्सपेन्सिव्ह नाही आमकां दायदले इक्विपमेंट आमच्या ऍडमिनिस्ट्रेशनान त्या दिसो हाण दिले तदले निमित्त आमकां हे पुरा म्हणजे आमच्या दोळ्याचे म्हणल्यार इम्पॉर्टंट जाले म्हणून मस्त एक टॅक्नॉलॉजी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पुरा नमुने टॅक्नॉलॉजी गज पडता त्या टॅक्नॉलॉजी इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह पुरा जर्मन इक्विपमेंट्स पुरा US इक्विपमेंट्स पुरा असता ते आमकां इंडिविज्युअल घालणं बेश शक जायना तसं जाऊन फादर मुलासाचे सपोर्ट आमकां बरे जाल्ले निमित्त बरे बरे इंस्ट्रुमेंट्स घालून आमकां ते लायक काम करूंक आमच्या ऍडमिनिस्ट्रेशनान मस्त आम्ही स्टार्टिंग दुखून येताना मस्त हेल्प केले लास्ट 10 इयर्स आतां आम्ही फादर मुलासार डिफरंट डिफरंट कॅटेगरी ऑफ पीपल म्हणजे ते दुर्बळे येतात ते नॉर्मल जण येतात पुरा इन्शुरन्स असले येतात प्रत्येकले जण येतात पुरा जण एक
आयुष्मान भारताचे स्किमाचे येतात, ईएसआयचे येतात, प्रत्येक स्किमाचे जनाक आमकां एक हेल्प करूंक एक देवान एक योग दिल्ले ते फादर मुलर्सा निमित्त, तांचे एक एडमिनिस्ट्रेटीव टिमा निमित्त पुरा बारी सोबीत इंस्ट्रुमेंट्स आशिल्ली टीम, आमची एक व्हडली टीम आसा, तांचे डॉक्टर नेल्ली आसा आमच्या सांगात, डॉक्टर नॉर्मन सर आसा सांगात, आमचे डॉक्टर सुनैना ते पिडियाट्रीक जावन हे आसा, डॉक्टर विनय म्हणून आमच्या सांगात आनी एक रेटिना स्पेशलिस्ट आसात, मागीर आनी एक मस्त डॉक्टर मे आसा, डॉक्टर डिलॉन आसा, आमचे बरें एक सोबीत एक टीम आसा फादर मुलर सर, ताचे निमित्त आमकां बरें करून एक काम करूंक थंय एक लायक फेसिलिटीज आसा, तेच धांवन आय एम व्हेरी ग्रेटफूल टू फादर मुलर्स, ते फादर मुलर्स ना म्हणटल्यार आज आमकां इतलें काम करूंक इतले जनाक आमकां रीच जावूंक बारीक कश्ट आसले, नातल्यार बेजिकली ते फादर मुलर्साचे एक इन्स्टिट्युशनाचे निमित्त आमकां तें एक पुरा रिती कॅटेगरी ऑफ जनाक आमकां काम करूंक एक योग मेळ्ळें बरें जालें तशें. तुमचे तुमच्या त्या टिमांत सकाळी मेळून वटुकपणान काम केल्ल्यान इट विल बी त्या मात तुम्ही एक रिसर्च करूक समेत एक एक बरें एक एक फेसिलिटी आसा, पोस्ट ग्रॅज्युएट टिचिंग आसा म्हण आमच्या संगत एक आमचे यंग डॉक्टर समेत आमच्या संगत ट्रेनिंग जातात, तांकां आमी ट्रेनिंग करून तांकां एक बरें करून हें करूं जाता, सो इट्स अ ह्यूज लायक एक एटमॉस्फियर दे, त्या एटमॉस्फियरार आमकां काम करूंक एक बरें सोबीत योग मेळ्ळें. वही 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 डॉक्टर श्रीपती तुम्ही हंगासर आयल्यात, आमच्या दर्शकांक तुम्ही दिल्ली ही मयत तांच्या पिडेक तांच्या कश्टांक खंडीत उपकारा पडटले म्हणजे आमकां संपूर्ण भरोसो आसा. तुम्ही इतल्या वर्सां धांवन केल्ल्या सगळ्या खातीर तो आमी पत्यांचो तुम्ही पत्यांचो व्यंकटरमण आमी पत्यांचो समेस्त तुमकां सहाय दिवं दी, तुमच्या कुटुंबाक राखो दी, आयर आरोग्य भाग्य भाग्य जाय जाल्यार आनी एक तुमकां पुरो बरो मागून समेस्त दर्शका तर्फेन तुमकां देव बरो करूं म्हणटा. थँक्यू थँक्यू थँक्यू. कोंकणी भाषेन कितें कार्यक्रम आसा आमच्या मदीं आसलो श्रीपती कामत, आनीक आज दोळ्या विशयान कंप्लीट आमी उलयल्या अशें सरी एका ब्रेस्तार तुमी आमकां राखो रावतात, आनी तुमकां आमी निराशी करिना, तुमी आशिल्ली मयत आनी तुमकां नवो विशय आमी दिता, तुमी समेस्त ह्या सगळ्या कार्यक्रम आमच्या सगळ्यात आसल्या खातीर हर एका ब्रेस्तारा करून उलयता, तुमकां समेस्तांक देव बरें म्हणटा, हांव रेमंड करता कोडे परत मेळटा, नमस्कार.